मंडळी, तर आज आपण भेटणार आहोत बरात घुसली घरात या व्यावसायिक नाटकाच्या टीमला. तुम्हाला या नाटकाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली हे मला माहिती आहे, पण याच नाटकाची वरती तालीम सुरू आहे. काय म्हणता, तुम्हालाही बघायची तालीम? चला तर मग. नमस्कार. वरात घुसली घरात या व्यावसायिक नाटकाचे लेखक दिग्दर्शक शिवाजी देशमुख आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर, मला असं विचारावं असं वाटतं की म्हणजे जनरली हा प्रत्येक लेखकाला विचारला जाणारा प्रश्न आहे की हे नाटक तुम्हाला सुचलं कसं? कोणत्याही लेखकाला नाटक सुचतं कसं हा प्रश्न जरा अवघडच आहे. पण मला जे काही हे नाटक सुचलं याचं कथाबीज थोडक्यात म्हणजे असं की आत्ताची जी पिढी आहे, तरुण पिढी, तर उतावळेपणा इतका असतो त्यांच्यात की काही गोष्टी विचार करत नाही आणि त्याच्यामुळे सोप्या गोष्टी अवघड करून घेतात. आणि असा हा प्लॉट मला तो सुचला आणि तो मग मला मी आधी फार्सिकल ढंगाने तो लिहिला होता, परंतु नंतर वाटलं की फार्सिकलपेक्षा हा वास्तव म्हणून या नाटकाला अधिक चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि त्या दृष्टीने मग मी रचना केली आणि हे नाटक लिहिलं. म्हणजे नाटक विनोदी आहेच, पण यात नेमकं वेगळे पण काय आहे? हां, विनोदी नाटकात या नाटकाचं वेगळे पण असं की याच्यात अतिशयोक्ती किंवा शब्दकोटी किंवा असे अशा गोष्टींचा भरणा नाही आहे. वास्तव थोडक्यात आत्ता आपल्या घरात किंवा आजूबाजूला ज्या घटना घडतात मनुष्य स्वभावामुळे आणि त्यांच्या एकंदरीत विचार करण्याच्या प्रक्रियेमुळे काय घटना घडतात विनोदी अशा प्रकारचे हे नाटक आहे. म्हणजे इतर नाटकांपेक्षा हे खूप वेगळं आहे असं मी जास्त म्हणणार नाही, पण तरीसुद्धा जे काही घडतं हे वास्तव आहे आणि ते प्रत्येकाला वाटतं की नाही हे कॅरेक्टर मी बघितलं आहे, हे मी अनुभवलेलं आहे असं ते प्रेक्षकांच्या जवळचं नाटक आहे. काही फोन बिन करू नका, तुम्ही इकडे या. आओ बसा, आओ बसा, बसू दे. मी बसा, मी सांगतो ना, बसा निवांत बसा. माझ्याच घरी मला आग्रह करतोय. बसा बसा बसा. कस आहे बापट? काय पोरगी काय साऊथच्या डोळ्यांनीच बघायला पाहिजे असं काय नाही. म्हणजे शीतहून भाताची परीक्षा. शीत शीत बाहेर गेलंय, हा भात आहे, वाढू का? नको नको, हे जुनं तांदूळ पचायचं नाही. अंजली मॅम, तुम्ही या नाटकामध्ये जी लक्षवेधी भूमिका साकारता त्याबद्दल काय सांगाल? इथे मी आईची भूमिका करते, पण ती आई म्हणजे अगदी पुरातन काळातली किंवा अशी नाही आहे, तर त्या मी स्वतः लव्ह मॅरेज केलं आहे त्यामुळे माझे विचारसुद्धा तेवढेच पुढारलेले आहेत, पण तरीसुद्धा एक थोडाफार असा पगडा असतोच आपल्या मागच्या पिढीचा. तसं मुलीला ती सांगते की पाहुणे आले तर त्यांच्यासमोर ड्रेस वगैरे घालू नकोस, जरा छान साडी नेस. पण हेच तिने स्वतःने पळून जाऊन लग्न केलं आहे. तिचे जे माझे जे मिस्टर आहेत ते थोडेसे असे शांत सुस्वभावी आहे आणि थोडीशी मी कजाक दाखवली, म्हणजे नवरा बायकोंमध्ये एक कोणीतरी असं लागतं तशी मी दाखवली आहे त्यात. आणि अगदी निखळ करमणूक म्हणजे निखळ करमणूक आहे, त्यामुळे मला हे नाटक करावंसं वाटलं आणि अजूनही पुढे करत राहावंसं वाटेल. हे काय काय, कुणी आलं की त्यांच्यासमोर सजायचं? मला नाही आवडत. अगं बाई, मुलीचं लग्न करायचं म्हणजे हे सगळं करावंच लागतं. का, तुझ्या वेळी देखील तू असंच केलं होतं का? मी लव्ह मॅरेज केलं होतं. आई, मला देखील लव्ह मॅरेजच करायचंय. लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज करायला काय लागतं ठाऊक आहे का? काय लागतं? एखादा बावळट मुलगा शोधावा लागतो तुझ्या पप्पांसारखा. आणि मी हल्ली अशी बावळट मुलं राहिली आहेत का? आई, मी ना पप्पांपेक्षाही बावळट मुलगा शोधलाय. वरात घुसली घरात या व्यावसायिक नाटकाचे निर्माते अमित जाधव आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्ते. सर, हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणावं असं आपल्याला का वाटलं? सर्वप्रथम या नाटकाची स्क्रिप्ट जी आहे ती अतिशय सुबक आणि गमतीशीर आहे, तर ही गमतीशीर जी स्क्रिप्ट आहे ती लोकांपर्यंत कशी डिलिव्हर करावी, कशी पोहोचावी आणि लोकांना त्याचा आस्वाद कदा कसा मिळता येईल याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. थांबा, दोघे माझ्या मागे या. अरे डोसके आवडली पोरं जन्माला घातली तरी प्रेम काय असतं मग ठाऊक नाही तुम्हाला? अरे थो तुमच्या जिन्यावर. माझ्या जिन्यावर थुंकायचं नाही. ही घाण सवय बाहेर.
अरे या माणसाचं डोकं नेहमी तिरपत चालतं त्या उमटावानी. अरे पण तू काय लावलं हे दादी? जगात समजा मित्र बघा तो प्रेम नाही ना, परत सांगा तुमच्या बापासनी की तुमचं एकमेकावर प्रेम आहे म्हणून. श्याम तुझं या मुलीवर प्रेम आहे? हो बाबा. अरे पूर्ण वाक्य बोलून दाखव पूर्ण वाक्य. माझं मीनावर प्रेम आहे आणि मी तिला मिळवणारच. टिळकांचं वाक्य पाठ करून बोलतोय. अहो बापट साहेब मी तोत्राही नाही आणि बधीर पण नाही हो. डॉक्टरचं सर्टिफिकेट आणलं ना तरी माझा विश्वास बसणार नाही. श्याम आजपासून तू मला मेला आणि मी तुला, परत तुझं तोंड नको नको मला. दाजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही म्हणताय ती ही मुलगी नाही. आतापर्यंत आपले 12 शो पूर्ण झालेले आहेत. त्या 12 शो साठी लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याची दादही चांगली मिळालेली आहे. सो मेनली ह्याच्यामध्ये जे कलाकारांनी जे काम केलं आहे ते प्रत्येकाने आपला चांगली त्याला प्रतिसाद लोकांचा मिळालेला आहे. ते लोकांनी आपल्या कलाकारांनी कष्टही घेतलेले आहेत त्याच्यावर खूप सारे. तर सर्वांनी ह्या कलाकारांना दाद देण्यासाठी आणि नाटकाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येकाने उपस्थित राहावे. मामासाहेब खूप अपमान केला. बघून घेईन. काय म्हणणार? बघून घेईन. अरे जा तुझ्यासाठी 56 माणसं आहेत माझ्या मनात कामाला. म्हणे बघून घेईन. पण हा एकटा बापट तुम्हाला भारी पडेल. आईला श्यामे याची मिशी पिळ देतोय मामा. तो मिशी काढून आमच्याकडे पद्धत आहे मिशी काढून पिळ देण्याची. आईला हे कोणत्या जगातलं प्राणी म्हणायचं? सर दिग्दर्शन करतानाचा तुमचा नेमका काय अनुभव होता? हे नाटक मीच लिहिलं असल्यामुळे दिग्दर्शन करताना मला सोपं जाईल असं वाटलं होतं. परंतु कसं आहे की ज्या लेखक लिहिताना एक विशिष्ट कॅरेक्टर स्वभावाचं लिहित जातो, परंतु रंगभूमीवर प्रत्यक्ष तसं कॅरेक्टर उभं करणं त्याच्याकडून करून घेणं हे फार अवघड असतं. याचं कारण असं की कधीकधी वाचिक अभिनय त्याला जमतो पण बॉडी लँग्वेज तशी येतेच असं नाही. काही काही वेळेस त्या विनोदातली जी समज आहे टायमिंग साधणं हे त्याला कळतंच असं नाही. आणि ह्याच्यासाठी मग वारंवार म्हणजे त्याला प्रत्यक्ष प्रयोगातच हाशा आला की मग ओके ह्या पद्धतीने तू कर. हे असं अशी अडचण मला आलेली आहे आणि हे मी असं की मी ठरवलं त्याप्रमाणेच व्हायला पाहिजे असाही मी अट्टहास केलेला नाही. त्यांनीच ती जजमेंट घ्यायची असं मी बऱ्याचशा कलाकारांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. वरात घुसली घरात या नाटकाचे आत्तापर्यंत 12 प्रयोग झालेले आहेत आणि हे नाटक रसिक प्रेक्षकांच्या मनात घुसलेलं आहे. आणि हे नाटक सामाजिक संदेश देण्याइतकं आहेच, परंतु त्याही पेक्षा अत्यंत निखळ आणि कॉमेडी भरपूर आहे. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी एकदा थिएटरवर येऊन पहा म्हणजे त्यांना कळेल. अशी ही धमाल अशी वरात प्रत्येक लग्नाळू तरुणांना आपल्या घरात घुसावी असं वाटणार आहे. त्यामुळे आता वाट पाहू नका, पुढच्या प्रयोगाला नक्की या आणि ही वरात तुमच्या घरात घुसू द्या. वरात घुसली घरात पाहायला विसरू नका. वरात घुसली घरात.